नमस्कार मित्रांनो, मी सुमित तुमच्या सगळ्यांचं या नवीन व्हिडिओत स्वागत करतो. मी ॲट प्रेझेंट आहे सिंधीपुरी गावाला आणि इकडची सगळी पूरस्थिती मी तुम्हाला या व्हिडिओत सांगणार आहे. तर याच्या आधीचा व्हिडिओ जर नसेल बघितला तो पण बघून घ्या. मी भंडाऱ्यावरून जस्ट आलो आणि आता इकडची सगळीचे परिस्थिती आहे ती सगळी परिस्थिती मी तुम्हाला या व्हिडिओत दाखवणार आहे. तर काल एक व्हिडिओ बनवलेला होता याचा आणि तो व्हिडिओ जो होता त्या व्हिडिओच्या म्हणजे मी तुम्हाला जास्तीत जास्त एरियल व्ह्यू दाखवला, पण आता मी तुम्हाला पूर्ण ग्राउंड रिपोर्ट दाखवतो कशाप्रकारे सगळी परिस्थिती झालेली आहे. तर जस्ट मी आलो या रस्त्याने, हे मागे माझ्या मागे रस्ता जो बघता या रस्त्याने आलो आणि या रस्त्याने सगळीची सगळी ट्रॅफिक इकडून येत आहे. त्याचं कारण असं आहे की नागपूरच्या पुढे एक जो हायवे आहे तो बंद करण्यात आलेला आहे. तर सगळी गुजरात छत्तीसगड ही जी सगळी ट्रॅफिक आहे हे याच रस्त्याने चाललेली आहे. म्हणजे हाच एक रस्ता आहे जो नागपूरसाठी जोडला जातो, त्याच्यामुळे सगळी इकडूनच चाललेली आहे. तर हा एक व्हिडिओ बनवतो आहे, हा व्हिडिओ तुम्ही एंडपर्यंत बघा आणि सगळीची सगळी तुम्हाला इन्फॉर्मेशन इथे मिळणार आहे. हे बघा, कालपेक्षा पाण्याची पातळी वाढलेली आहे. कालसुद्धा मी तुम्हाला इथूनच दाखवलेलो होतो, पण पातळी आता वाढलेली आहे. अजूनही ते जे हॉस्टेल आहे ते अजूनही पाण्याखाली आहे. तर इकडचा तो सगळा परिसर आहे मी तुम्हाला थोड्या वेळात सगळं दाखवणार आहे. पोलिसांची टीम आहे या ठिकाणी, त्या चौकात मी उभा आहे आता आणि इथून पुढे जाणार आहे गाडीने. याच हायवेने आलो मी, सो मी पुढे जातो आणि पुढेसुद्धा मी तुम्हाला सगळ्या गोष्टी दाखवतो. तर हा पवनी गावाकडनं रस्ता येतो आणि हा जातो भंडाऱ्याकडे तिकडे. तर पवनीच्या पूर्वीच एक गेट आहे गोसीखुर्दला जाण्यासाठी आणि पवनीच्या नंतरसुद्धा आहे. तर हा एक तो रस्ता आहे जो गोसीखुर्दला जातो. तर तुम्ही बघा, इथपर्यंत पाणी आहे. म्हणजे तुम्ही जर बघाल तर जिकडे नजर फिरवाल तिकडे पाणीच पाणी आहे. हे बघा, आणि तुम्ही नदीचं पात्र बघून घ्या. ही जे पूर्ण बघता ही नदी आहे आणि नदीसुद्धा दाखवतोच थोड्या वेळात. आणि काल च्या व्हिडिओत मी तुम्हाला इकडचा सिंधुपुरीचा जो भाग दाखवलेला होता तेव्हा कालच्या व्हिडिओमध्ये पाणी मला कमी वाटत होतं, पण लोक म्हणतात की पाणी कमी होता. म्हणजे आता एका पोलीसवाल्याला विचारलं तर तो बोलला की पाणी कमी होता, पण मला नाही वाटत आहे कारण कालच्यापेक्षा पाण्याची जे पातळी आहे ते जास्त मोठी वाटत आहे. म्हणजे पुढून दाखवतोच मी तुम्हाला. तर अशी एकंदरीत परिस्थिती आहे. ही बघा, गुजरातची गाडी आहे इकडनं चाललेली आहे. ते बघा, गुजरातची गाडी आहे. म्हणजे इकडनं सगळी ट्रॅफिक जात आहे याच पुलावरनं. जवळपास 1 किलोमीटरचा पूल आहे आणि हीच ती वैनगंगा नदी आहे. तुम्ही बघू शकता किती मोठं पात्र झालेलं आहे तिचं. हे खूप दूरपर्यंत पसरलेलं आहे, तिकडेपर्यंत पसरलेली आहे. सो जवळनं दाखवतो. हा थोडासा कालपेक्षा कमी वाटत आहे पाण्याचा प्रवाह. तर ही अशी सगळी नदी आहे. त्या बाजूने पूर्ण नदी दिसेल कारण मी जास्त पुढे नाही जातो, कारण लोक इथे थांबलेली आहेत आणि इथे उभं राहून शूट करणं म्हणजे खूप जास्त रिस्की होईल. सो मी त्या बाजूने जातो आणि त्या बाजूने सगळीची सगळी नदी तुम्हाला दाखवतो आणि त्याच्यानंतर तिकडे घाटचा परिसर आहे, त्या घाटाच्या परिसराकडे सुद्धा घेऊन जातो. म्हणजे एकंदरीत सगळं आपल्याला समजेल की कशाप्रकारे पाण्याने आपला प्रवाह वाढवलेला आहे की नाही वाढवलेला आहे, चाललेलो आहे पुढे. तुम्हाला इथून प्रवाह दिसत असेल. प्रवाह बघा किती स्पीडली पाणी जात आहे आणि हा एक पूल राहिल्यामुळे इतकी जास्त वाहतूक चालू आहे इथून. जड वाहतूक होत आहे आणि दॅट इज मोर डेंजरस आय थिंक. मी आता जेव्हा येत होतो पुलावर तर मला भीती वाटत होती, मी स्पीडली आलो कारण काही सांगता येत नाही कधी. सो मी आय विल शो यू द फ्लो ऑफ दिस रिवर. हे बघा कसे ट्रक्स चाललेले आहेत. हे बघा, आणि हे तमिळनाडूचे ट्रक्स जात आहेत सगळे. लोकांची गर्दी. तर ही आहे ती रिव्हर. बघा रिव्हरचा सगळा प्रवाह आणि त्याच्यानंतर किती मोठं पात्र आहे, पूर्णच्या पूर्ण भरून वाहत आहे आणि पुलावरनं सगळी ट्रॅफिक चाललेली आहे. आणि कालच्या ज्या व्हिडिओत मी तुम्हाला दाखवलेलं होतं की ते जे तुम्ही स्तूप बघताय ते सुद्धा पाण्याखाली आलेलं आहे. सगळं जो परिसर आहे स्तूपाचा आणि सिंधुपुरीचा अर्ध्यापेक्षा जास्त भाग
हा पुराच्या खाली आलेला आहे आणि ही ती नदी तिकडे पुढे सुद्धा मी घेऊन जातो आणि त्याच्यानंतर तिकडे सुद्धा कसं रस्त्याने पाणी आलेलं आहे पुढे म्हणजे पवनीच्या पवनीवरून गोसीखुर्दला जाताना जो रस्ता आहे त्या रस्त्याकडे घेऊन जातो. तिथे कशा प्रकारे पाणी आलेलं आहे ते सुद्धा मी तुम्हाला दाखवतो. तर हा पुलाकडून रस्ता येतो आणि हा पवनीला जातो. तर बऱ्याच लोकांनी मला कमेंटमध्ये विचारलं होतं पवनीची काय परिस्थिती आहे. तर इकडचा जो परिसर बघता इथं काहीच पाणी नाही. बट जर तुम्ही या रस्त्याने जात आहे हा गोसीखुर्दला जाण्याचा मुख्य रस्ता आहे इथे लिहिलेलं सुद्धा आहे. सो या रस्त्यावर सुद्धा पाणी आहे. मी तुम्हाला दाखवतो पुढे घेऊन काही लोक दिसतात. तर हा रस्तासुद्धा बुडलेला आहे. कितीतरी गावं आहेत या बाजूला की जे फास्ट त्यांचा जाण्यायेण्याचा सगळा मार्ग आहे. कुठपर्यंत होतं पाणी? इथपर्यंत का? कालचा जो प्रवाह होता तो इथपर्यंत होता. हे बघा तुम्हाला हे दिसतंय का धानाचं? तर हे बघा अशी परिस्थिती आहे सगळी. इथपर्यंत पाणी आहे हे मला वाटते. कमी झालं का कालच्या पेक्षा? हो का? तरी असं बघा इथपर्यंत पाणी होतं म्हणतात का तिथपर्यंत आणि तिथून सगळं पाणी कमी झालेलं आता इथपर्यंत म्हणजे जवळपास. तर अशी सगळी परिस्थिती आहे. हे बघा हे दाखवतात मला इथपर्यंत पाणी होतं काल. तिथपर्यंत त्या इथपर्यंत होतं पा. हे लोक आहेत सगळे. तिकडची कशी परिस्थिती आहे त्या तिकडे काही नाही का त्या बाजून? नाही तर तिकडचं बघितलं तिकडे त्या बाजून आणखी याच्यापेक्षा बत्तर परिस्थिती. हो का? तिकडे घाटाकडे? हो घाटाकडे. तिकडे का? अच्छा ठीक. हे बघा आपण आलो घाटाकडे. घाटापर्यंतच्या आधीचाच परिसर आहे. हे सगळे मंदिर आहेत तिकडे. तिकडे त्या बाजूला पायऱ्या आहेत. तो सगळ्याचा सगळा परिसर पाण्याखाली आला आहे. तर हे बघा इथपर्यंत पाणी आहे. इथपर्यंत पाणी आहे बघा. तर हे दिसत हे इथे पाणी आहे आणि तो त्याचा प्रवाह हे बघा. हे नदी खूपच खतरनाक कंडिशन आहे सगळे मित्रांनो. तर हे बघा मित्रांनो अशा प्रकारे सगळा प्रवाह आहे नदीचा आणि त्या बाजूला काही तुम्हाला मंदिरं दिसत असतील. फक्त मंदिराचे कडच दिसतात. मी झूम करतो कॅमेरा. तर ते जुनोना नावाचं एक गाव आहे ते पण पाण्याखाली आलेलं आहे. आणि हे जे आहे हे स्तूप आहे हे सुद्धा आलेलं आहे. हा सगळा प्रवाह आहे. मी वरती आलो वरून शूट करतो आहे. आणि हा घाटाचा सगळा परिसर इथपर्यंत पाणी आलेलं आहे. हे बघा इकडचे घाटावरचे मंदिर सगळेचे सगळे बुडले आहेत पाण्यात म्हणजे सगळीकडे पाणी आहे. हे बघा इकडे असं दूरपर्यंत बसलं आहे पाणी. हा उंचवटा भाग असल्यामुळे इकडे पाण्याच्यात पाणी नाही आहे. हे बघा तिकडे दूरपर्यंत पाणी आहे आणि अजून 2 वाजता ते बोलत होते की 2 वाजता परत वाढणार आहे.
दुपारी, कारण एक मीटरने परत दरवाजे ओपन होणार आहेत गोसेखुर्दच्या, त्याच्यामुळे हा प्रवाह अजून मोठ वाढेल आणि पाण्याची पातळीसुद्धा वाढेल. तर मित्रांनो, महाराष्ट्र आणि MP ची बॉर्डर इकडे जवळ असल्यामुळे मध्य प्रदेशामध्ये खूप जास्त पाऊस झालेला आहे. तर मध्य प्रदेशात जास्त पाऊस झाला त्याच्यामुळे ना तिकडचा एक संजय सरोवर म्हणून आहे, त्या संजय सरोवरचं सुद्धा पाणी सोडलं आणि दोन तीन जे आहेत तिकडचे इटिया डो आणि तोतला डो हे सगळे जे डो आहेत याच्यातलं सगळं पाणी सोडण्यात आलं आणि ते सगळेचं सगळे या वैनगंगा नदीने गोसेखुर्दला आलं. गोसेखुर्द हे सगळे दरवाजे उघडल्यामुळे इकडे सगळी पूरस्थिती झालेली आहे. तर हा सगळा व्हिडिओ होता पवनीच्या आजूबाजूचा सगळा परिसर. हा व्हिडिओ कसा आवडला नक्की सांगा, आवडल्यास लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि पहिल्यांदाच पाहत असाल तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तुम्ही भेटतो परत अशा एका इंटरेस्टिंग व्हिडिओसोबत. तर गुड.